हॅलो एव्हरीवन. तर आज छोटासा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते. ब्लॉग पण मी त्या दुसऱ्या चॅनलवर आपल्या म्हणजे या चॅनलवर टाकणार आहे. आता उद्या आहे नवरात्र आणि नवरात्रासाठीच ज्या भाज्या लागतात 64 भाज्या त्या घेण्यासाठी मी निघालेले आहे. जमलं तर बाजाराचा थोडासा व्ह्यू दाखवेल, नाही तर घरी आल्यावर भेटूया. बघ परी परी. तसा आमच्या इथून मंडई खूप लांब आहे, दाखवते मी तुम्हाला. थोडासा प्रयत्न करीन दाखवण्याचा. आता निघालेले आहे मी. भाज्या वगैरे घेऊन मी घरी आली आहे आता. जस्ट आता थोडासा चहा घेणार आणि 64 भाज्या लागतात, त्यातल्या जवळजवळ 45-41 भाज्या मिळाल्या. बाकीच्या घरात आहेत त्या ऍडजस्ट करणार, कारण एवढ्या शक्यतोवर मी येताना छान असा स्वेटर आवडला म्हणून घेऊन आले. हे बघा, खूप थंडी आहे कारण आणि बरं पण नाही आहे, त्यामुळे थंडीसाठी स्वेटर अतिशय आवडला मला, म्हणजे कलर आवडला. इंग्लिश शेड आहे डस्टी अशी. बेला बेला तुला सगळ्यांना बघायचं आहे. बघ बेला, हे बघ बघा तुम्ही, हे इकडे बघ, हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आ आ आ आ बेला आलो आलो छोड ना. बघ बेला, बेला लागता बाहेर माझ्या, त्यामुळं आनंद झालाय. आता मी तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटीन. बनशंकरी म्हणजे बदामी देवीचं नवरात्र आहे ते दाखवेन आणि आरती दाखवेन सकाळी पूर्णाची. आमच्याकडे रामरक्षा चालली आहे बघा, रोज अशी रामरक्षा असते. रोज सगळ्यांनी म्हणावी खरं तर रामरक्षा म्हणणं गरजेचं आहे. आणि त्याची जी विभूती असते जशी आपण तारक मंत्राची लावतो तशी रामरक्षाची विभूती रोज आमच्यात लावतात. अगदी प्राण्यांना सुद्धा लावतात, चिवला बेलाला म्हणजे मांजराला कुत्र्याला आम्हाला सगळ्यांना हातूला सगळ्यांना ती विभूती आम्ही रोज लावतो. आणि आता काही नाही, आता स्वयंपाक थोडासा करायचा आहे, पोळ्या करायच्या म्हणजे चपात्या आणि भाजी भात थोडस काही वेळ लागत नाही. 8:30 आम्ही जेवतो. बेला हे बघ, इकडे ये ये ये. बेला 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 दाखवते मी बेला कशी अंगारा लावून घेते. आता बघा ते येतील मस्त एकदम, म्हणजे तिला कळत असल्यासारखं ते अंगारा लावून घेते. आता बघा बेला कशी लावून घेते, तुम्हाला दाखवते. बेला बाबा काय लावतात बाबा, बेला बेला इकडे बेला. हा आता त्या चिवला लावलं, आता बेलाला. आता बेला बघा कशी बसते. नारे पर्वत आईशाने पळांग पाहता मोठे महाविद्युल ते परीच्या कोट उठाने जे पावतरीकडे 15 दिवसांनी बेला रोज अंगाला लावून घेते. आज जरा दाखवायचं म्हणून नेमका असा चेहरा हल्ला, नाही तर खूप छान लावून घेते. चला मी आता भेटेन तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी. हा ब्लॉग कंटिन्यू राहील उद्यापर्यंत. गुड मॉर्निंग, म्हणजे मी कालपासून डायरेक्ट आज सकाळी तुम्हाला भेटते. आणि आता वाजले आहेत 9, देवपूजा चाललेली आहे म्हणजे हे करत आहेत, सोहळ्यात असते देवपूजा. बनशंकरीचं नवरात्र आज समाप्ती होत आहे, ते पण दाखवेन मी तुम्हाला थोड्या वेळानं. आत्ता मी सगळे आंघोळ वगैरे सगळं माझं झालेलं आहे घरातलं, म्हणजे स्वयंपाक फक्त बाकी आहे, बाकी सर्व आवरलेलं आहे. आणि आता निवडते मी या पालेभाज्या. बघा हे काय केलं मी, कारण 64 भाज्या लागतात, मग पालेभाजीचे जे पालेभाजी जे विकतात त्यांच्याकडून प्रत्येक भाजीतल्या 2-2 कांड्या असं करून जवळजवळ 12 पालेभाज्या, म्हणजे 12 तर भाज्या इथंच झाल्या. एखादा मुळा, गाजर, वांगं असं मिळून मला जितक्या जमतील तेवढ्या भाज्या मी यामध्ये घालणार आहे. पूर्ण 64 होतील तसं नाही, तर त्यासाठी काय करायचं असतं, ज्यांच्याकडे नवरात्र आहे त्यांना सांगते मी.
मला पण हे माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये थोडासा आवळा घालायचा, म्हणजे त्या भाज्या पूर्ण झाल्या असं म्हणता येतं. मग जे काही कमी पडेल त्याच्यावरती आवळा घालायचा. नैवेद्याचं ताटही मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आज दिवसभर साधारण तुमच्यासोबत मी असेल. कसा जातो आहे माझा दिवस हे दाखवेल मी तुम्हाला. इथं आहे बेला, बेला इथं आहे चिव आमची चू नाही दाखवत, चू नाही दाखवत, तोंड नाही दाखवत, नाही दाखवत. आणि इथं परी बघा, अजून आंघोळ नाही आहे परीची. बरं का परी, आज उशिरा उठली आहे, आता आंघोळ करणार आहे ना परी. बेला हाय कर बेला सगळ्यांना, हाय कर. आई थांब बेला, हाय कर, हाय. चल चला मी तुम्हाला थोड्या ना देवपूजाच्या वेळेस, म्हणजे देवपूजा दाखवताना भेटते, आमची बनशंकरी माता दाखवते, देवी कुलदेवी दाखवते. भेटूया आपण थोड्या ना तोपर्यंत, बाय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मला तुम्हाला आमची माता बनशंकरी, जिचं नवरात्र आहे, ती दाखवायची आहे. म्हणून मी खास आज देवाऱ्यापासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. हे बघा बनशंकरी माता, तिला छान असा ड्रेस घातलेला आहे, कापसाचे वस्त्र घातलेले आहे, पिवळी फुलं घातलेली आहेत. इकडे आहे अन्नपूर्णा माता, श्रीयंत्र आहे लक्ष्मीच्या शेजारीच, खाली आहे विष्णू, लक्ष्मी, अन्नपूर्णा, दुर्गा माता, गणपती बाप्पा, शंकर भगवान म्हणजे पिंड त्यांची, हा कुलदेवीचा नारळ ठेवलेला आहे. इकडच्या बाजूला आहे कलश, गुरुदेव दत्त आणि आपले श्री स्वामी समर्थ. इथं आहे अखंड नवरात्राचा हा दिवा. हा दिवा खूप छान मिळाला आहे मला, म्हणजे याची लिंक वगैरे नाही आहे माझ्याकडे, कारण साताऱ्यामधून घेतलेला आहे. अगदी पूर्ण 9 दिवस जातो. आता हे आज 9वा दिवस तेल संपलं आहे, एवढं पूर्ण 1/2 लिटर तेल त्यामध्ये बसतं, असा अतिशय 9 दिवसाचा हा दिवा आहे. आणि इकडं आहेत आमचे हे राम, सीता, लक्ष्मण, हे जे देव आहेत हे जुनी बामणोली, तुम्हाला माहीत असेल सातारकडची, तिकडचे जवळजवळ 550 वर्षांपूर्वीचे हे देव आहेत. त्या मूर्ती सध्या आमच्या घरात असण्याचे कारण की राम मंदिर जे आहे गावातलं, तिथलं काम चालू आहे, याची पूजा आमच्याकडेच असते, त्यामुळे तिथलं काम चालू असल्यामुळे हे घरी आहेत. खूप सुंदर बघा मूर्ती आहेत, आता ह्याच्यामुळे झाकल्या गेलेल्या आहेत त्या हारामुळं, पण फार सुरेख अशा मूर्ती आहेत त्यासुद्धा. त्या सध्या आमच्या घरी आहेत, ह्याचं नैवेद्य वगैरे पण घरात आमच्या आता चालतो. आणि हे असं एकूण देवघर, हे बघा हे आपली माता बनशंकरी. दिसत नाही ॲक्च्युली, कारण कपडे वगैरे घातलेले आहेत तिला. इकडं आपले स्वामी समर्थ. मला बरेच जणं विचारतात की तुम्ही इकडं का ठेवलं आहे, तर असं काही नाही आहे, देवघरात खूप छोटा स्पेस आहे. देवघर नवीन घेणार आहे मी, ज्यात आपले हे सगळे देव मावून जातील व्यवस्थित, त्यामुळं मला मग व्यवस्थित पूजा अर्चा तारक मंत्र सगळं करता यावं म्हणून मी दत्तगुरू आणि स्वामी समर्थ इकडं ठेवलेले आहेत. इथं आहे आपली दुर्गा माता. अशा प्रकारे आज व्हिडिओची सुरुवात छान केलेली आहे. आता मी हॉलमधल्या पण स्वामींचं दर्शन देते तुम्हाला. हे आपले इकडं हॉलमधले स्वामी समर्थ, त्यांनाही आज हार फुले, जेव्हा जमेल तेव्हा आम्ही हार फुले आणतो. गुरुवार तर कधीच चुकत नाही, पण इतर वेळेस पण काही सणवार असला की पहिलं स्वामींना आपल्या सगळं व्यवस्थित करायचं. प्रसादाला आज मी वड्याच ठेवलेल्या आहेत परत, कारण अजून स्वयंपाक व्हायचा आहे. आता हा झाला आज बनशंकरी नवरात्राचा हे तयार, म्हणजे नैवेद्य तयार. इकडच्या साईडला तुम्हाला 2 कडबू दिसत आहेत, ते आज या देवीला कडबूचाच नैवेद्य असतो. हे बघा, एक कडबू आहेत पूर्णाचे कडबू, 2 पोळ्या ठेवलेले आहेत नैवेद्यामध्ये. नैवेद्याचं ताट तुम्हाला दाखवायचं होतं. मला 2 मुदी केलेल्या आहेत, 1 वरणभात, 1 दहीभात, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. या ज्या भाज्या आहेत, या 12 भाज्या आहेत, आणि या 12 मिक्स पालेभाज्या, अशा 24च माझ्या झाल्या तयार. इथं पुरण आहे, कुरडई, पापड, लिंबाची फोड. इथं आहे पुरणाची आरती, ही जी आम्ही आता करणार आहोत. पुरणाची आरती, पुरणाचे दिवे असे करायचे असतात बघा. आणि हा आहे गोमातेचा नैवेद्य. गाईच्या नैवेद्यामध्ये कधी दूध, तूप एवढ्या 2 गोष्टी, दही व्या वापरायच्या नसतात, बाकी सगळं गाईला द्यायचं असतं. असे हे 2 नैवेद्य, हे आहे देवघर. आणि आता आम्ही आरती करू. तर अशा प्रकारे आजचा, म्हणजे काल सुरू केलेला व्लॉग मी आत्ता संपवत आहे. कसा वाटला नक्की सांगा. असे व्लॉग बघायला आवडतील का छोटे छोटे, हेही सांगा.
आज नवरात्रीचा समाप्तीचा दिवस म्हणजे नवरात्रीची सांगता आहे, म्हणून खास मी हा व्हिडिओ केलेला आहे, व्लॉग केलेला आहे छोटासा, की तुम्हालाही त्यातली माहिती व्हावी। संध्याकाळी कुलदेवीच्या दर्शनाला तर मी जाणारच आहे, शक्य झालं तिथला व्हिडिओ करेन मंदिरामध्ये अलाउड असेल तर, नाहीतर हा व्लॉग मी इथंच थांबवते। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची खूप खूप काळजी घ्या आणि छान राहा, हसत राहा। नमस्कार।